ठरवलेलं सगळं वायाच केलं. नेमक्या वेळेला कशी चक्कर आली काय माहिती. याचा अर्थ नियती सुद्धा अनुजच पाठीशी आहे. कुठल्या मुहूर्तावर आमच्या आयुष्यात आले ना. औषधं आणलीत, घेऊन टाक. मला नकोय औषध. औषध घेतल्याशिवाय बरं कसं वाटेल तुला. बरं व्हायचंच नाहीये मला. असं नको बोलूस चित्रा, प्लीज. त्या दिवशी अनुज आम्हाला फोन आला, तुला परत चक्कर आली ते ऐकल्यानंतर किती घाबरलो होतो मी. अच्छा, आता काय केलं म्हणजे तुझा विश्वास बसणार आहे. काही करायची गरज नाही चित्रा. तू कशी आहेस तू आता. तू इथे कशासाठी आलीस, चालते हो पहिल्यांदा. चित्रा, तुला बघितलं ना तरी माझ्या मस्तकात कसे ठिकऱ्या फुटल्यासारखे होतात. ऐकू चित्रा, पण त्या दिवशी तर तू माझ्याशी. हे बघ अनु, मला बरं वाटावं असं तुला जर मनापासून वाटत असेल ना, तर तू या शहरापासून लांब कुठेतरी निघून जा. आमच्या आयुष्यापासून लांब कुठेतरी खूप दूर. काय बोलतेस चित्रा, तिचं सगळं करिअर इथे, ते सोडून कसं जाणार आहे ती. हे बघ, तिला जर जाता येणार नसेल ना तर आपण जाऊया कुठेतरी. चित्रा, तू आधी शांत हो बघू. चित्रा, मी हे शहर सोडून जाणं तुला जर बरं वाटत असेल ना तर मी इथून निघून जाते. वेळ लागलाय का तुला. कुठे जाणार आहेस तू. कुठेही जाईन निकेतात, पण तू मात्र चित्राला कधीही अंतर देऊ नकोस. मी काहीही करीन, कशीही जगेन. अनु, अनु, हॅलो. हां बोला डॉक्टर. चित्राचे सगळे रिपोर्ट्स आले आहेत, स्कॅनिंगचे रिपोर्ट्सही पाहिलेत मी. मग काय रिपोर्ट्स. आय एम सॉरी टू से, स्कॅनिंगचे रिपोर्ट्स असे निदान करतायत की तुमच्या मिसेसना ब्रेन ट्यूमर झाला आहे. काय. मिस्टर केदार, ऐकताय ना. हो, मी ऐकतोय डॉक्टर, तुम्ही सांगा, मी ऐकतोय. मिस्टर केदार, तुमच्या मिसेसची प्रकृती खूप चिंताजनक आहे. ट्यूमर कधी बस्ट होईल सांगता येत नाही. तो इतका पसरला आहे की ऑपरेशन करणंही धोक्याचं आहे. तेव्हा तुम्ही मनाची तयारी ठेवा, वेळ खूप कमी आहे, फार तर महिनाभर. काय झालं केदार, सांग ना.